हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू रुपालीस किचन। आज आपण वेगळ्या पद्धतीने वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहोत, जी एकदम सोपी पद्धत आहे। चला मग सुरुवात करू रेसिपीला। मी इथे चार वांगे उभे स्लायसेसमध्ये कापून घेतली आहेत। बघू शकता देठं मी थोडीशी वरची ठेवलेली आहेत आणि एकदम एका साईजनेच मी कापून घेतलेली आहेत। इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत, ते पण असे स्लायसेसमध्ये कापले आहेत, एकसारखेच आकाराने मी कापून घेतले आहेत आणि सगळं पाण्यात ठेवून दिले आहेत। आता मी इथे एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि गरम व्हायला ठेवलं आहे, गॅसचा फ्लेम लो ठेवला आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण वांगी आणि बटाटे जी व्यवस्थित पाण्यातून निथळून घेतली आहेत ती घालू। वांगी आणि बटाटे एकदम व्यवस्थित पाण्यातून निथळून घ्यायची आणि तेलावर आपण मीडियम आचेवर व्यवस्थित आपण परतून घेऊया। कलर थोडासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला वांगी आणि बटाटे परतून घ्यायचे आहेत। असं एक 10 मिनटं लागतं, बघू शकता थोडासा कलर होत आलाय गोल्डन। असं परतून घेऊया व्यवस्थित। मध्ये मध्ये चमच्याने चालवत राहायचं आहे, म्हणजे एकसारखा कलर येतो। बघू शकता कलर छान असा आलेला आहे, मी काढून घेते। त्याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल अजून घेऊया। गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवला आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरा घालू। जिरं थोडंसं गोल्डन होईपर्यंत थोडंसं परतून घेऊ आणि आता आपण यामध्ये ठेचलेला लसूण, 1 मिरची आणि थोडंसं अद्रक मी घेतलेलं आहे आणि ते ठेचून घेतलं आहे। त्याने भाजीला छान असा फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप छान येते। असं लो फ्लेमवर परतून घेऊया आपण। कढीपत्त्याची पानं घालू, परतून घेऊ आणि यामध्ये मी 2 कांदे घालणार आहे, बारीक चॉप करून घेतले आहेत कांदे। बघू शकता मी 2 मोठे कांदे घेतलेले, ते मी बारीक करून घेतले आहेत आणि ते आपण व्यवस्थित तेलावर परतून घेऊ। तेलावर आपल्याला कांदा गोल्डन सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघू शकता कलर थोडा चेंज होत आलाय। आता आपण यामध्ये 1 मोठा टोमॅटो चिरलेला घालू, मी बारीक कापून घेतलाय, व्यवस्थित परतून घेऊ। बघू शकता टोमॅटो व्यवस्थित मेल्ट झालाय। आपल्याला टोमॅटो कांदा जास्त शिजवायचा नाही आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करू। मी इथे मालवणी मसाला घेतला आहे 1.5 चमचा, गरम मसाला घेतला आहे 1 चमचा आणि हळद पावडर घेतली आहे 1/2 चमचा। व्यवस्थित आपण तेलावर हे मसाले परतून घेऊया। आणि 1-2 मिनटं लो फ्लेमवर ठेवून देऊ। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि एक मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये जे तळलेली आपण वांगी आणि बटाटा जो घेतला फ्राई करून तो घालू आणि व्यवस्थित परतून घेऊ। आणि टेस्टनुसार मीठ घालू आणि एकदा परतून घेऊया। झाकण लावून 1-10 मिनटं ठेवून देऊ। आपल्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये,
बघू शकता 10 मिनिटांनी छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। आपण वांगे आणि बटाटे पहिले शिजून घेतलेले होते त्यामुळे भाजी पटकन शिजून झाली। आता आपण थोडंसं पाणी घालू यामध्ये। आपल्याला ग्रेव्ही कमी जास्त पाहिजे तसं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। मी पाणी थोडंसं घातलंय, अर्धा ग्लास व्यवस्थित परतून घेऊया आणि मिक्स करू। आणि 1-5 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊ। बघू शकता 5 मिनिटांनंतर व्यवस्थित छान असं तेल सुटलेलं आहे, पाणी पण एकदम छान असं भाजीमध्ये मुरलेलं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि एकदम मिक्स करून घेऊ। आपली भाजी बनून तयार आहे सर्व करण्यासाठी। ही भाजी खूप छान लागते भाकरीसोबत, चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ही रेसिपी। चला मी भाजी सर्व करू। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।